लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या मजुरांची व्यवस्था केली जात असल्याचं सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे, पण असं असलं तरीही अनेक ठिकाणी मजूर पायपीट करत त्यांच्या गावी निघाल्याचं चित्र दिसतंय। अमरावतीहून तसंच पायपीट करत निघालेले काही मजूर वर्ध्यात पोहोचलेत। वर्ध्यात इतका सामाजिक संस्थेनं त्यांची जेवणाची सोय केली आहे, पण मजूर जेवण न करताच पुढे नागपूरच्या दिशेनं निघून गेले। अमरावती धामणगाव परिसरातून निघालेले हे सर्व मजूर समृद्धी महामार्गावर काम करत होते, आता गावी परतण्यासाठी नागपूर वर्धा महामार्गावर सध्या ते पायपीट करत झारखंडकडे निघालेत। पारा 42 ते 43 वर गेल्यानं या मजुरांच्या अडचणी अधिक वाढल्यात। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली ते देऊळगाव रस्त्यावरून परप्रांतीय 37 मजूर हे पायपीट करत बिहार आणि मध्य प्रदेशकडे निघालेत। यातील काही मजूर जालना इथून तर काही मजूर देऊळगाव राजा इथून निघाले असून देऊळगाव राजा तहसीलदार यांनी या मजुरांना परवानगी मागूनही दिली नाही, त्यामुळे हे मजूर पायीच स्वदेशी निघालेत। जालन्यामधील प्रशासनानं सुद्धा परवानगी दिली नाही। मध्य प्रदेश आणि बिहारला जाण्यासाठी हे 37 मजूर वर्ग प्रशासनाकडून मदत न मिळाल्यानं 3 दिवसांपासून पायपीट करतायत। डोक्यावर असलेल्या सामानाचं ओझं घेऊन ते चिखलीत पोहोचले। स्वखर्चानं जाण्याचंही तहसीलदारांनी नाकारल्याचा आरोप या मजुरांनी केला। तहसीलदार मैडम ने बोला बोला तो आपको परमिशन नहीं मिलेगी, आप पैदल जाना चाहते थे। परमिशन क्यों नहीं दी उन्होंने? परमिशन 2-3 बार मांग ली, वहाँ जहाँ से निकले वहाँ भी मांगी, वहाँ से भी परमिशन। तो आपने कितने लोग हैं पूरे? 37 लोग निकले वहाँ से, सब फोटो ले रहे पर कोई व्यवस्था मेरी तहसील कार्यालय में हम गए थे देवलगांव राजा के, वहाँ की तहसीलदार मैडम ने बोला बोले आपकी बोले कोई व्यवस्था नहीं हो सकती। हमने उनको बोला कि मैडम आप एक काम करो, आप व्यवस्था नहीं कर सकते हो, आप हमको परमिशन दे दो, हम हमारा प्राइवेट वाहन करके हम जा सकते हैं। फिर तो उन्होंने बोला बोले आप एक काम करो बोले, या तो 21 दिन यहाँ रहो बोले, या तो फिर पैदल निकलो बोले। तो हम लोग पैदल निकल के आ गए, 21 दिन हम लोग क्या करेंगे।